ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। विट्यात मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध। काल सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला। या संदर्भात महाराष्ट्रभर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर आज विटा येथे मराठा समाजाने तहसीलदारांना निवेदन दिले आहे। चला पाहूयात काय भावना आहेत मराठा समाजाच्या। काल सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या कायद्याचा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत आले आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये विटा शहरामध्ये देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना पोलिसांना निवेदन देत एक प्रकारे या कायद्याच्या रद्द करण्याबाबत निषेध नोंदवलेला आहे। आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेणार आहोत। काय नेमकं भावना आहेत, काल कोर्टाचा निर्णय आला आणि आत्ता काय नेमकं कार्यकर्त्यांची भावना आहे। खरं पाहता आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा होती की मराठा समाजामध्ये बरेच कुटुंब असे आहेत की ते फार मागासलेले आहेत, आम्हाला काहीतरी दिलासादायक बातमी येईल असं समजत होतो, परंतु तसं काही झालेलं नाही आणि आमच्या विरोधात निकाल लागलेला आहे। तर आमची सरकारला विनंती आहे की सरकारने यामध्ये चांगल्या पद्धतीनं मांडणी केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे। आजची कोरोनाची परिस्थिती पाहता आम्ही प्राथमिक स्वरूपात एक 5-6 फक्त मराठा समाजातील युवक आज आंदोलन करत आहोत आणि निवेदन देत आहोत, परंतु कोरोनाची परिस्थिती संपल्यानंतर मात्र मग आम्ही रस्त्यावर उतरून आमची पुढची लढाई आम्ही नक्की करू आणि ती आम्ही जिंकल्याशिवाय थांबणार नाही, एवढे मात्र नक्की। 51 मोर्चे झाले आणि त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठे संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यानंतर सुद्धा कोर्टाचा हा निकाल आहे, कोण नेमकं कमी पडलं, राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे किंवा काय, कुठल्या गोष्टीत कमी पडलं? वास्तविक 51 मोर्चे मराठा समाजानं संपूर्ण जगाला दाखवून दिले की 51 मोर्चे लाखोच्या संख्येनं निघून देखील कुठेही मोर्चाला गालबोट लागलं नाही, कुठेही दगड पडलेलं नाही। त्यामुळं या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन अक्षरशः त्यांनी यामध्ये न्यायव्यवस्थेला आपण जे वस्तुस्थिती आहे ती मांडून आमचे मागण्या मान्य करायला पाहिजे होत्या, परंतु तसं न झालेलं नाही, त्यामुळं आम्ही पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत। तुम्ही कोरोनाचं महामारी संकट सगळ्या देशावर जगावर आलेलं आहे, कालच सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला आणि मराठा समाजाला या राज्याने केलेलं जे आरक्षण होतं ते रद्दबातल ठरवलं आहे। त्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार निश्चितपणानं काही सकारात्मक भूमिका घेऊन हालचाली दिसत आहेत। या महामारीच्या ह्याच्यात आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपलं घर आणि आपला समाज, सगळा समाज, जनता ही सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्या मंडळींना विनंती करतो की तुम्ही निवेदन दिलेलं आहे, तुमच्या भावना तहसीलदार साहेब ओळखले होतील, आम्ही वर वरिष्ठांशी बोलू, राज्याचे मुख्यमंत्री असतील, सेंट्रलमध्ये काम करणारे सगळे प्रमुख मंडळी असतील, त्यांच्याशी लवकर या बाबतीमध्ये निर्णय घेऊ, समाजाला मराठा समाजाला न्याय कसा देण्यासंदर्भामध्ये भूमिका घेता येतील या बाबतीमध्ये निश्चित सकारात्मक भूमिका आम्ही घ्यायला भाग पाडू एवढा तुम्हाला विश्वास देतो। आणि त्याची काही तुम्ही बसला होता ते आपण सगळ्या मंडळींनी हे समाप्त करावं आणि या महामारीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या
संकटाच्या काळात तुम्ही सगळी काम करणारी मंडळी आहात, त्या कामामध्ये आपण अग्रगण्य राहावं एवढी आपल्याला विनंती करतो.